आमदार बच्चू कडू आपल्यासोबत आहेत. एक बातमी येते महायुतीतून बाहेर पडणार, तिसरा पर्याय दिला जाणार, काय नेमकी माहिती आहे त्या संदर्भात बैठका देखील झालेल्या आहेत. आम्ही शिंदे साहेबांसोबत एक अंतिम चर्चा करू आणि त्यांनी जर आमच्या मुद्द्याला दाद दिली नाही तर मग आम्ही वेगळा विचार करणार. आखरी प्रश्न मैत्रीपेक्षा मुद्द्याचा आहे. आमची मैत्री काय त्यांच्यासोबत आहेच, पण मुद्दे जर निकाल लागणार नसेल तर त्या मैत्रीला काही अर्थ उरत नाही. आणि म्हणून मुद्द्यावर आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करणार अंतिम आणि मग निर्णय घेऊ. परंतु तुम्ही महायुतीत नाराज आहात असं दिसतं, कारण जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तुमचे इतर प्रश्न आहेत. माझं म्हणणं आहे का तुम्ही एवढ्या योजना करता पण शेतीमालाला भाव का देत नाही, दुधाला भाव का भेटत नाही, प्रकल्पग्रस्त आजही ज्यांची जमीन जुमला सगळं गेलं ते का अडचणीत आहे, या सगळ्यावर चर्चा झाली पाहिजे ना. दिव्यांगाचं 1500 रुपये महिन्यानं कसं भागणार आहे, त्याला आंध्रानं 5-6 हजार दिले तर किमान तुम्ही 3-4 हजार तर द्यायला पाहिजे. आता सध्या तुमची कुणाकुणासोबत चर्चा होते, कुठले कुठले छोटे पक्ष आहेत, कारण संभाजीराजे तुम्ही एकत्र येऊन पत्रकार परिषद ह्या सगळ्या आमच्या भेटीगाठी झाल्या तेव्हा त्या चर्चा झाल्या आणि ती बातमी लीक झाली म्हणजे ते बाहेर आली. पण सध्या आमची फक्त चर्चा होत आहे का, आपण जर हे मुद्दे जर क्लिअर होत नसेल तर आपल्याला वेगळं लढावं लागेल. ओके, साधारणतः इतर पक्षांशी देखील अशा प्रकारे छोट्या पक्षांशी संवाद साधला जाईल. मी सध्या काही संवाद साधत नाही आहे. आता वाढदिवसानिमित्त भेटीगाठी झाली तेव्हा एक चर्चा साधारण झाली. ओके, त्याचबरोबर शेतकऱ्यांना निधी दिलं जात नाही, परंतु 5500 कोटी रुपये जाहिरातीवर खर्च होत आहेत. आता एवढे पैसे खर्च केले तर डायरेक्ट त्याच्या घरीच योजना द्या ना, कारण तुमची मानसिकता काय आहे, विचारधारा काय आहे, सरकार आपल्या दारी, योजना त्याच्या दारी न्या ना, कशाला त्याला हेलपाट घ्यायला लावतं. पाठोपाठ आता मुलगा देखील राजकारणात येऊ शकतो, कारण आज विधान भवनात आलेला आहे, जे लढण्याचं सांगितलं जातं की कशा प्रकारे लढा द्यायला पाहिजे. त्याला स्पष्ट सांगितलं का ह्या राजकारणामध्ये येऊ नको, येणारा काळ फार खर्चिक आहे आणि ते चांगलं पण नाही. चांगला उद्योग कर आणि सामान्य माणसाचं एखादं हॉस्पिटल टाक, रुग्णाची सेवा कर, एवढं नक्की सांगेल. त्याची इच्छा काय माहिती, वडिलांकडे पैसा नसताना देखील राजकारण केलं, समाजकारण केलं, चांगलं पदे मिळवली. राजकारण आम्हाला करायचंच नव्हतं, ते अपघाती आम्ही याच्यात आलो, आता ते पूर्ण करतो आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह कृष्णा पाटील, झी मीडिया, मुंबई.